हे गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सो आज आहे वेनसडे आणि आज आहे परत कॉलेजला, सिव्हिल ड्रेस आहे। सो कॉलेजला जायचं आहे, त्यानंतर परत घरी, परत इव्हेंट। सो जसं काय असेल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। सो लेट्स गो। आत्ता वाजले असते जवळपास 6:15 आणि आज गल्लीत पाणी आलं आहे, म्हणजे गल्लीत तुमचं एक मिनटं हां गाडी। पाणी आलं ना, पूर्ण गल्ली अशी ओली होऊन जाती, काय माहीत का बरं। सो इथं बाबा पण आले आणि असं काही मी निघतो आता। सो बस बघूया जसं काय होतं तसं। आज काहीतरी प्लॅन आहे कुठेतरी जायचा मित्रांचा, सो बघूया। सो फ्रेंड्स, कॉलेजला पोहोचलो आहे, म्हणजे आता चालू आहे रस्त्याने। आणि फार काही झाली सुदीपला आज, त्याचं त्याला मध्ये घेणार नाही म्हणून तो लय जोरात पळतोय, त्याच्यामुळे मला जावं लागतंय। रात्रीचे कमी झोप होती ना गाईच, सो फार डोळ्यावर झोप येते। आणि तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही लेक्चर म्हणजे स्टुडंट असाल तर कॉलेजमध्ये कधी कधी किती बोर होतं काही काही लेक्चर्सला, पूर्ण आळस येतो काही काही। होप सो आज तसं काही नाही होऊ, व्यवस्थित पूर्ण अटेन्शन राहिलं पाहिजे माझं। सो बघूया, आता तर चाललोय कॉलेजला। चार लेक्चर असतं आमचे 8 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत, आणि घरातून 7 वाजताच निघावं लागतं। काही काही बिचारे पोरं तर 5 वाजताच येतात। असो सगळे बघताय आता माझ्याकडे, तुम्हाला दाखवू का हे बघा। सो फ्रेंड्स, हा माझा मित्र सुदीप आहे आणि त्याचे मित्र आहे। सो हे मी ब्लॉग करत होतो, त्यांनी ओळखून घेतलं। सबस्क्राईब घंटा। सो गाईज, तुम्ही पण करा सबस्क्राईब। संदीप चल चल ना, आता तर लय गाय झाली ती ना। सो गाईज, आमच्या क्लासमध्ये आज डॉग्स आले होते। नोकरी चावलं बरं का त्याची, मी आता मेल आहे, मला वाटलं हे तिचं पिल्लू आहे या डॉगचं। नोकरी नाव घेऊ, तिचं क्लास म्हणजे आलो होतो सर आलेले, खाली घेऊन जाते सर म्हणते। मारते सो गाईज, फायनली खाली त्यांना या कॉरिडोर मध्ये सोडले, वरती थर्ड फ्लोअर वरून इथं आणले। अरे हा डॉगचे मस्तच बघा गाईज, हे बासरे लय डॉग लवर आहे असं दाखवू नको। गाईज कुत्र सोडायला, तुम्ही मागाच्या माग बघताय ना, डॉग सोडण्यासाठी आम्ही आलो होतो पूर्ण खाली, म्हणजे डॅक जिथून बेसमेंटला, आणि डॉगचं सोडलं डॅक HOD पर्यंत, म्हणजे जे कॉमर्स HOD ना त्यांच्यापर्यंत गोष्ट केली। म्हणजे वॉचमॅनला गागत होते कुत्रे सोडत जाऊ नका असं तसं, तर ते कुत्रे ऐकतच नाही। आता काय करणार, चल रे भाई लेक्चर बुडून मस्त असलो इथं, म्हणजे सरांनी सांगितलं होतं जा डॉग सोडून या। वॉचमॅन त्याला मारत होते, आम्ही म्हटलं ना काच करू, ते लहान आहे ना, त्याला कळत नाही ती कोणाचे पण माग असं एवढायला। अभी ऊपर आएगा क्या? नहीं ना, चल गाइस को हाय बोल दे, सब्सक्राइब करो, शेयर करो। हाय सोस काही डॉग, हाय चला बास झालं ले आलं। सो गाइस, कुत्रं तर जात नव्हतं, सो त्याला सोडायची पाळी आली। आता जिथून ऍक्च्युली काय होतं, हा चहा प्यायला गेलो होतो सकाळी आणि यांनी यू केलं त्याच्यात माग आलो होतो, म्हणून यांनी जिम्मेदारी घेतली त्याला म्हणजे सोडायची, तो त्यासाठी आलो आहे। हे बघा एवढं घाबरलेलं आहे आणि किती क्यूट आहे, हे बघा ते कुठलंही हुशार आहे माहिती, किती मस्त बसले करतोय काय। सो गाईज, ते तर मागच लागलं गेलं, फायनली सोडलंय त्याला, कॉलेज को जा रे। सो फ्रेंड्स, आमची आता रिसेस झाली, तुम्ही बघू शकता कोणीच नाही माझ्या आजूबाजूला, हा माझा फ्रेंड आला आहे ओम। सो बस बाकीचे पाई पळून जातात दोन, मी थांबतो। सो बसलोय तेव्हा तो तेच बोलतोय, तो म्हणतो माझी प्रेझेंटी लाव, जे पोर पळून जातात ते म्हणतात आमची प्रेझेंटी लाव, तर कसं शक्य आहे तुम्ही सांगा, पिक्चर बघून घेता ना। सो बस त्याला हसू येते बघा किती गोड। बस बसलोय आता, लवकरच येतील टीचर, 9:40 पर्यंत असतो ब्रेक, आणि म्हणजे 20 मिनटं असतो। टिफिन खायसाठी ब्रेक दिलेला असतो, कॉलेजला कोणीच टिफिन आणत नाही,
ते तुम्हाला माहिती असेल. जर तुम्ही कॉलेज लाईफ तुम्ही कशी एन्जॉय केली, तुमचा काही एखादा किस्सा असेल तर शॉर्टमध्ये कमेंट डाऊन करा. ओके, सर्क्युलर शॉर्ट स्टार्ट. बोनोफाईड घेतोय बस पास साठी 30 रुपये, आणि त्याला आयडेंटिटी कार्ड लागते. असं काय आमचं आहे गाईज, कॉलेज सुटलंय आमचं, आणि आता आमचं सर्व फ्रेंड्सचा प्लॅन म्हटलं की मिसळ खायला जाऊ. सो चाललोय, कदाचित गाडी दिसत असतील सो तिथे गेल्या भेटतो. सो फ्रेंड्स, इथं आलोय झकास मिसळ म्हणून, कॉलेजपासून थोडंसं जवळच आहे, त्यामुळे इथंच आलोय. थोडं ठीकठाक म्हणजे छान आहे ॲम्बियन्स, तुम्ही असं होऊ शकता थोड्या हर्ट बीट आहे असे, म्हणजे हर्ट झोपडी टाईप असे आकार. तो ठीक आहे आणि चांगले आहे. तर बघू, 20-21 आमचे सर्व कॉलेजचे फ्रेंड्स आले. सो आता मस्तपैकी तिथं नाश्ता करू, मिसळपावचा प्लॅन ठरला होता. सो बस बघूया, चला. इथं आत्ता आम्ही मिसळ ऑर्डर केली आहे, आणि इथं याचं नाव आहे झटका मिसळ. कॉलेजपासून जवळ होतं त्यामुळं सर्व फ्रेंड्स इथं आलो आहे, तुम्ही बघू शकता. आता मस्तपैकी एक थोडं सिनेमॅटिक घेतो आणि तुम्हाला दाखवतो, तुम्ही असं बघू शकता. सो असं काही आहे इथं, आणि जवळपास 20-21 लोक आहे आमचे. जलेबी मेरे को किसी यार लाइक चिकन लॉलीपॉप चिकन लेग पीस थैंक यू चिकन लेग पीस याद है क्या चिकन लेग पीस इतके मुलो फोटो सेंसर बिगाड़ देना बोर के ले आवा आता ये ग्रुप मध्ये आज होतं पटकन खाऊ गार होऊन जाईल हो गया भाई सांडे अभी हो गया अभी चलो सांडू राइड हो आगे आ जाओ तो थोडस मिक्स करून घेतो नंतर काय करायचं आवाज लय करते आहे ना मागचे म्हणजे त्या ऐकलं ना मेरे को बहुत मेरे को भूक लगी आहे कसं आहे काय सो गाईज मस्तपैकी मिसळ खाऊन झाली, एकदम टेस्टी मिसळ होती. सर्व्हिस पण छान होती आणि टेस्ट पण छान होती. पहिले मला इथला ॲम्बियन्स बघून असं वाटलं की एवढी छान नाही असणार, पण खरंच एकदम जबरदस्त होती. मस्त पोटफुल झालं. जवळपास 20 जण होते, 100 रुपये कॉन्ट्री आली, 2000 रुपयाचं जेवण केलं. असो, सो आता चाललो आहे घरी. एक वाजलेला आहे, सो जाऊया घरी. सो गाईज, कॉलेजला जाऊन आलो आहे. जवळपास 3 वाजले, केस फार खराब झाले, जाम झालो आहे. पटकनपैकी आता पाणी पितो, गार थंड, खूप ताण लागली आणि मग झोपून घेतो आणि मग इव्हेंटला जायचं आहे. सो बस सो गाईज, मळ्यात आलो आहे मटेरियल घेण्यासाठी, आणि
झोप इतकी आली होती ना दुपारी सारखे, पण कोणी ना कोणी फोन करून उठत होता, प्रथमेश कॉल करायचा कोणी फोन करायचं, त्याच्यामुळं झोपेचा सत्य नाही झाला. सो आत्ता वाजले जवळपास 6 वाजले आणि जाऊ मस्तपैकी. आता इव्हेंटचं डेकोरेशन टाईम आहे, अजून भरपूर उजेड तुम्ही बघू शकता. सो लेट्स गो. सो गाईज फायनली डेकोरेशन कंप्लीट झाले, आता तुम्ही चेक करा. गाईज आत्ता मी कटिंगला आलो आहे, जवळपास टाईम झाला आहे 9:30. आय थिंक मी पहिल्यांदाच एवढं लेट कटिंग करत असेल आणि असं काही आहे. आत्ताच मागं कट हेअर कट म्हणजे थोडं साईडनी कट केलं होतं, पण खूप वाढले तुम्ही बघू शकता, त्याच्यामुळे ते चांगलं नाही वाटत. सो हेअर कट करून घेऊन असं काही आहे इथं. कशी कटिंग करायची असं मस्त, इथून कमी कर, थोडं प्रोफेशनल दिसलं पाहिजे, थोडं हँडसम पण दिसलं पाहिजे. ओके सो गाईज कटिंग झालं, भेटतो. सो फ्रेंड्स फायनली कटिंग झाली, जवळपास 10 वाजले, 9 वाजता कटिंग सुरू झाली, 1 वाजता 10 वाजता कटिंग कम्प्लीट झाली. सो इथं फर्स्ट लुक हेअर सलून आहे बाजारपेठ येते ओझरमध्ये. सो तुम्ही इथं आले ना तर पहिले कॉल करून या, कारण फार बुकिंग असती, पण अजून 1-2 नंबर म्हणजे दादाला आवडता करता 11 होऊन जातं. सो 11 वाजेपर्यंत चालू राहतं. पहिल्यांदा मी पहिल्यांदा मी एवढं उशिरा कटिंग केली आहे, तुम्ही म्हणाल एवढं रात्रीचं कोण कटिंग करतं, पण नंबर होते आणि दिवसभर काम होतं. सो त्यामुळं आता घरी जातो, आंघोळ करतो, चला आता बाय. सो फ्रेंड्स मस्तपैकी अशी हेअर कट केलं आहे, कमेंट करा कसं वाटतोय. आणि आता इव्हेंटचं मटेरियल आणायला जायचं आहे, 11 वाजले. सो पटकनपैकी इव्हेंटचं मटेरियल आणून घेतो, त्याचं काय आता व्हिडिओ बनवत नाही, कारण ॲक्च्युली ब्लॉग खूप मोठा बनला आहे. काल खूप ब्लॉग छोटा बनला होता, मला खूप वाईट वाटत होतं आज यार आपण त्याचं ब्लॉग केलं नाही. सो याच्यातून मला एकच कळतं की थोडी वाईट वेळ येते आपल्यावर आणि आपण हार नाही मानायची कधी, कारण दिवस एक दिवस वाईट वेळ असते तर एक चांगला असतो. म्हणजे ते 24 तास चांगले नव्हते, आजचे 24 तास बघा किती जबरदस्त, आज पूर्ण एवढा मोठा ब्लॉग बनला, एवढं सर्व एक्सप्लोअर केलं किंवा कॅप्चर केलं तुम्ही म्हणू शकता, आणि खूप मजा आली मला तर फार आवडला आजचा दिवस. सो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय. टायर कट नाही, 2000 नाही, सॉरी कट करावं लागेल.